फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये रूल ऑफ लेटर वाय पाहणार आहोत। हे पहा, वाय ओ यू, यूमध्ये यू वायचं साऊंड आपण य प्रोनाऊन्स करतो। यू य फ्रायमध्ये आय प्रोनाऊन्स करतो आणि विहिरीमध्ये ई प्रोनाऊन्स करतो। तर हे असं का होतं, तर त्याचे काही नियम आहेत। तर पहा, जर वाय वर्डच्या सुरुवातीला किंवा मध्ये आला तेव्हा त्याचा साऊंड य असा प्रोनाऊन्स करायचा। फॉर एक्झाम्पल, यस हा वर्डच्या सुरुवातीला आला आहे, यस, एल, य, एट, येलो, य, युअर, य, लिअर। आता इथं वाय सेंटरमध्ये आला म्हणजे मध्यभागी आला, तर याचं साऊंड काय? य। जर वाय लेटर सुरुवातीला आणि एखाद्या वर्डच्या मध्यभागी आला तर त्याचं साऊंड काय होतं? य। बियॉन्ड, सेकंड, वायचा उच्चार आय कधी होतो? वाय आय कधी होतो? तर वायच्या अगोदर जर एकच साऊंड आला असेल तर वायचा उच्चार आय असा होतो। फॉर एक्झाम्पल, म वाय आय माय, ब बाय, शाय। श हा डायग्राफ आहे म्हणजे याचं एकच साऊंड आहे, श आय शाय। क्र आय, ड्र आय ड्राय, फ्र आय फ्राय, ट्राय फ्लाय, स्काय। नेक्स्ट, वायचा साऊंड ई कधी होतो? जर वायच्या अगोदर, ज्या वर्डमध्ये वायच्या अगोदर एकापेक्षा जास्त साऊंड आले तर वायचा साऊंड काय होतो? ई असा होतो। जसं की फॉर एक्झाम्पल, व्हेरी, यामध्ये व अर हे दोन साऊंड आलेले आहेत, दोन सिलॅबल। पप्पी, प अ पी, पप्पी। नेक्स्ट, सिल्ली, सिल्ली, ई सी ली, सिल्ली एकपेक्षा जास्त साऊंड। फनी, फ नी, फ नी। नेक्स्ट, मेनी, म ए नी, मेनी ई। स्टोरी, स्ट ओर री, स्टोरी। सिक्स्टी, सिक्स्टी। फोर्टी, नेक्स्ट, चिमनी, चिम नी। सेवेंटी, बॉडी, ब ओ डी, बॉडी। अशा प्रकारे वाय रीडिंगचे काही हे रूल्स आहेत।